महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजचा चर्चेचा विषय आहे महिला आणि शिक्षण. हा जेव्हा विषय आपण चर्चेला घेतो त्याचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे स्त्रियांचं शिक्षण आणि शिक्षणातील स्त्रियांचं योगदान किंवा वाटा. म्हणजे एक माताजी असते ती आपल्या पिढीला सुसंस्कृत बनवत असते, आपल्या मुलांना शिकवत असते. त्यामुळे असे दोन पैलू आजच्या विषयाच्या अनुषंगानं आपण चर्चेला घेणार आहोत. मुळात एखाद्या देशाच्या प्रगतीचं मोजमाप जर का करायचं असेल तर त्या देशातील किती महिला शिक्षित आहेत हे पाहणं महत्वाचं आहे असं खुद्द म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच. आणि खरोखरच समाजातलं स्त्रीचं स्थान जे आहे खरोखरच अधोरेखित करण्यासारखंच आहे. आणि स्त्री जर का शिकली तर एक कुटुंब शिकतं, गाव शिकतं आणि देश शिकतो. त्यामुळे देशाचाही विकास होत असतो स्त्री शिक्षणामुळे. या सगळ्याच्यावरती हे सगळे कंगोरे आज आपण तपासून पाहणार आहोत. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी काही तज्ज्ञ मंडळी आम्ही इकडे स्टुडिओमध्ये उपस्थित आमंत्रित केलेले आहेत. त्यांची सर्वात प्रथम मी ओळख करून देते. डॉक्टर वेदश्री थिगळे, प्राचार्य कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय दिंडोरी जिल्हा नाशिक. डॉक्टर मीना जाधव, प्राध्यापिका जवाहर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय अनदूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. आणि डॉक्टर सुनीता शिर्के, संचालिका रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण जिल्हा रत्नागिरी. या सगळ्यांसोबत आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम वेदश्री ते तुमच्याकडे येते. आपण जेव्हा महिला आणि शिक्षण हा विषय चर्चेला घेतो तेव्हा एकंदरीतच महिला शिक्षणाची पार्श्वभूमी काय आहे जाणून घ्यायची आम्हाला. आपण जेव्हा महिला आणि शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्याला वेदकाळापासून त्याचा प्रारंभ करावा लागतो. आणि वेदकाळात जर आपण त्याचा विचार करणार असू तर काही नावं आपल्या समोर येतात. वेदकाळामध्ये गार्गी, सुलभा, मैत्रेयी यांचा जर नाव आले तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या काळामध्ये स्त्रियांना वेदांचं अध्ययन करण्याची मुभा होती. ते यज्ञकर्म करत होत्या, यज्ञ रचत होत्या आणि त्या संबंधातली मंत्र जे होते ते सुद्धा म्हणण्याची त्यांना मुभा होती. पण हा सगळा प्रवास आपल्याला पुढे फारसा दिसत नाही. मधल्या टप्प्यावर रामायण काळामध्ये आपण जर उल्लेख केला तर कैकेयी सुद्धा युद्ध निपुण होती हे आपल्याला सांगता येतं. महाभारतामध्येही काही अनेकांची नावं आपल्याला घेता येतात. आणि त्यानंतर आपण मनुस्मृतीकडे जर वळलो तर तिथे इलाच्या संदर्भामध्ये मनुस्मृतीमध्येही काही निर्णय घेतले गेलेले आपल्याला दिसत आहेत. तसंच पुढे आपण पाहतो आहोत तर गौतम बुद्धांनी सुद्धा स्त्रियांना संघामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला श्रीकृष्णांनी सुद्धा या संप्रदायामध्ये त्यांचा समावेश असावा असा आदेश केलेला आपल्याला दिसतो आहे. मग नंतर संत ज्ञानेश्वर आणि संपूर्ण संत मंडळींनी या सगळ्या स्त्रियांना सामावून घेतलेलं आपल्याला दिसत आहे. शिवकाळामध्ये तर स्त्रियांच्या संदर्भामध्ये तर सन्मानाचीच भाषा होती हे आपल्याला माहिती आहे. हे सगळे बघत असताना आपल्याला असं लक्षात येतं की आपण जर महाराष्ट्राचा विचार केला शिक्षण पद्धतीचा की हे शिक्षण कुठून सुरू झालंय, स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण कसं वाढत गेलेलं आहे किंवा त्या काळामध्ये ही परिस्थिती कशी होती याचा विचार केला तर असं आपल्याला दिसतं आहे. काही संदर्भ आपल्या हाती असे येत आहेत की 1824 मध्ये गंगूबाई यांनी मुंबईमध्ये शाळा स्थापन केलेली होती. पण दुर्दैव असं झालं की 2 महिन्यांनी त्यांचं निधन झालं आणि तो प्रवास तिथे थांबलेला होता. बरोबर. नंतर 1848 मध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी मराठी शाळा सुरू केलेली होती भिडेंच्या वाड्यामध्ये पुणे इथे. तो प्रवास आपला सुरू झालेला इथे दिसतो आहे. त्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे की 1885 नंतर एक शिक्षित पिढी तयार झाली आणि त्या शिक्षित पिढीने असं ठरवलं की फक्त पुरुष वर्ग शिकून चालणार नाहीये तर स्त्रियांना सुद्धा शिकवायला हवं आणि स्त्री शिक्षणाकडे या पिढीचं लक्ष वळलं आणि नुसतं पुरुषांनीच हे प्रयत्न केले आहेत असं नाही तर स्त्रियांनी सुद्धा स्वतः शिक्षित होऊन हे प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे 1885 मध्ये कलकत्त्यामध्ये स्वरूप कुमारी देवी ज्या होत्या त्यांनी एक शाळा काढलेली आपल्याला दिसते आहे. 1892 मध्ये पूर्वाकार पद्धतीने स्त्रियांचं योगदान झालं. मुळात आपण हा जो महिला आणि शिक्षण हा विषय घेतलेला, स्त्रियांच्या शिक्षणाची गरज तर सगळ्यांनाच आपण सगळे जाणतो, त्याचं महत्वही जाणून आहोत. एक प्राध्यापिका, प्राचार्य म्हणून तुम्ही कशाप्रकारे याच्यावरती उजेड टाकता किंवा या सगळ्या विषयाकडे कसं बघता, त्याचं गांभीर्य किती वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की महिलांना शिकवणं हे काळाची गरज आहे जसं सतत म्हणलं जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हणलं होतं की एक स्त्री जर का एक पुरुष शिकला तर तो फक्त एक व्यक्ती शिकला असं होतो आणि जर का एक महिला जर का शिकली तर ते एक कुटुंब शिकवते, त्याला संस्कारित करते आणि पर्यायाने समाज सुशिक्षित होतो आणि तसंच देशही सुदृढ होतो. तर मला असं वाटतं की महिलांचं शिक्षण जे आहे फार महत्वाचं आहे
आणि त्याला फक्त रोजगाराशी असं जोडलेलं समजलं जाऊ नये. रोजगार आणि शिक्षण असं काही संबंध जोडला जाऊ नये, विशेषतः महिलांच्या शिक्षणाबाबत. कारण महिला कुटुंब चालवतात तर कुटुंब संस्कारित करण्याचं काम तिच्याकडे फार महत्वाचं असतं आणि त्यामुळं ती एक सुदृढ समाज असा निर्मित करते. म्हणून मला असं वाटतं की महिलांचं शिक्षण ह्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. त्याशिवाय महिलांमध्ये स्वावलंबनाचे गुण येतात, त्याशिवाय नेतृत्व गुण तिच्यात येतं आणि एक चांगल्या सुदृढ समाजाला ती कारणीभूत ठरते. तर म्हणून मला असं वाटतं की महिलांचं शिक्षण हे फार महत्वाचं असं आहे. सुनीता, तू तुमच्याकडे येते. जेव्हा आपण महिला शिक्षण म्हणतो तेव्हा कुठेतरी दुजाभाव हे त्याच्यामध्ये अभिप्रेतच आहे, कारण तसं चित्र दिसून येतं, खास करून ग्रामीण भागामध्ये जर का बघितलं की मुलगा आणि मुलगी असेल तर जास्ती भर मुलाच्या शिक्षणाकडे दिला जातो. तर ही पालकांची जी मानसिकता आहे, मुळात समाजामध्येच ही जी मानसिकता रुजलेली आहे, त्याच्याकडे बघताना एक तुम्ही अध्यापन क्षेत्रातले आहात म्हणून तुम्हाला कसं वाटतं? ॲक्च्युली आमची जी संस्था आहे त्याची स्थापनाचमुळे मुलींना, ग्रामीण भागातील मुलींना व्यावसायिक शिक्षण मिळावं या उद्देशाने सुरू केलेली आहे. महर्षी कर्वे यांनी 1918 उच्च शिक्षणाची सुरुवात केली आणि त्यावेळेचा आपण जर सरासरी पाहता त्यावेळेला महिला घराबाहेर पडून शिक्षण घेत नव्हत्या. आणि आज आत्ताची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहता विविध क्षेत्रामध्ये महिलांनी नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे आणि याचं सारं श्रेय हे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना दिलं पाहिजे. आणि त्यांच्यामुळेच, त्यांच्या बलिदानामुळे आज आपण या ठिकाणी आपले मत हे प्रकट करू शकतो. आज मुलं आणि मुली यांच्यामध्ये दुजाभाव खूपच म्हणजे कमी झालेला आहे. पण ज्यावेळेला आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो त्यावेळेला व्यावसायिक शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मुलाला अधिक पैसे खर्च करून त्या ठिकाणी प्रवेश घेतला जातो. पण मुलीसाठी जास्त खर्च करायला पालक तयार नसतात. पण हा जो कुठेतरी जे संतुलन आहे ते अजूनही ग्रामीण भागामध्ये जास्त दिसतं. आणि त्यासाठी एक उदाहरण सांगायचं म्हणजे की ज्यावेळेला काउन्सिलिंग मी करत असते, ऍडमिशनच्या वेळेला मी स्वतः त्या ठिकाणी असते आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, उदाहरणार्थ हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग असेल किंवा आयटीआय सारखे आमचे विविध प्रकारचे कोर्स आहेत, त्यावेळेला मुलींना पुढे शिकून काय करायचंय म्हणजे अशी एक भावना असते की मुलींना काय करायचंय एवढा खर्च करून. मुली म्हणजे परक्याचं धन, तर तुम्हाला आवडेल का की मुलीने हातात डिश घेऊन येणं, लोकांसमोर येणं, म्हणजे ह्या ज्या काही रूढी आहेत किंवा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. आणि त्यामुळे मुलाला जरी किती गरीब परिस्थितीतला असला तरी सुद्धा पोटाला चिमटे काढून त्याच्यासाठी खर्च करतील. पण मुलीला व्यावसायिक शिक्षण किंवा रोजगारविमुख शिक्षणासाठी प्रवेश घेतला म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होतात आणि हा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. म्हणजे समाजाच्याच पातळीवरती हे कमी व्हायला हवा ही जी मानसिकता आहे ती. वेदश्री, काही तुमच्याचकडे येते. मगाशी आपण बोलत असताना तुम्ही सांगितली, सगळी पार्श्वभूमी सांगितली. मुळात तुमचं जे महाविद्यालय आहे, आजचा हा जो चर्चेचा विषय आहे, त्याच्या अनुषंगाने तुमच्या महाविद्यालयातर्फे काही विशेष काही योजना किंवा उपक्रम की जेणेकरून जास्तीत जास्त स्त्रिया, मुली ज्या आहेत त्या आकृष्ट व्हाव्या यासाठी काही घेतले जातात का? हा आमचं ग्रामीण भागातलं महाविद्यालय मॅडम आणि आमची संस्था मराठा विद्या प्रसारक ही जी आहे यांची एक पॉलिसीच आहे, जास्तीत जास्त तळागाळापर्यंत शिक्षण व्यवस्था पोहोचवायची आणि मुलींसाठी खास व्यवस्थाही आमच्या केलेली आहे. म्हणजे वाहन व्यवस्था आहे, त्यांच्याशी बोलणं आहे, त्यांच्याशी काउन्सिलिंग करायचं आहे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत आणि मुलींना या शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी आमच्या संस्थेने, म्हणजे जर आर्थिक त्यांना परवडत नसेल तर त्यांना 2 टप्प्यात 3 टप्प्यात फी भरायला सांगणं, त्यांची ती व्यवस्था करणं, त्यांना शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध करून देणं, त्यांच्या शिष्यवृत्तीकडे लक्ष देणं, त्यांनी फॉर्म भरले आहेत की नाही हे सगळी व्यवस्था आम्ही बघत असतो. खूप दूरवर राहणाऱ्या मुली आहेत मॅडम, डोंगराळ म्हणजे परिसरामध्ये त्या राहणाऱ्या, मग तिथपर्यंत आमची संस्था, त्यांनी वाहन सोय केलेली आहे पण तिथे पैसे पण ते भरू शकत नाही मॅडम. अशा आर्थिक स्थितीमध्ये त्यांना आपण सामावून घेतलं पाहिजे.
मग आमचा स्टाफ असो, आमची संस्था असो, त्यांची पॉलिसी असो, महाविद्यालयामधला स्टाफ असो, त्यांच्याशी संवाद करून त्यांना या प्रवेश प्रक्रियेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यासाठी विविध उपक्रम आम्ही राबवतो, वेगवेगळ्या जागृती, म्हणजे आरोग्य संदर्भातली असो, संरक्षणाच्या संदर्भामधली असो किंवा शिक्षणाच्या संदर्भामधली असो, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो. किंवा त्यांना न येण्यामागची जी काही कारणं आहेत त्या कारणांचा शोध पण आम्ही घेतो. लांब पडतं का, मग ते प्रॉब्लेम आपण सोडू, किंवा तिचं आरोग्याचं काही आहे का, तर आमच्याकडे एक सुरक्षा विमा पॉलिसी पण विद्यार्थ्यांसाठी काढली गेलेली आहे. म्हणजे त्यांना जर काही असेल आणि आर्थिक मदत लागत असेल तर आमची संस्था ती पण मदत करते त्यांना. म्हणजे त्यांना प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी खूप मोठं योगदान आमची संस्था आणि आमचं महाविद्यालय करत असतं. मीनाताई, तुमच्याकडे येते की तुमचं जे महाविद्यालय आहे, जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या मुली कशा येतील आणि वेगवेगळे रोजगाराभिमुख किंवा व्यावसायिक जे कोर्सेस असतात त्याच्याकडे कशा वळतील, मुळात शिक्षणाकडे कशा वळतील आणि उच्च शिक्षणाकडे. पदवी आणि पदव्युत्तर तर महत्वाचं आहे, तर याच्यासाठी तुमचं महाविद्यालय काही खास सोयी सुविधा मुलींसाठी पुरवतं का? निश्चितच. आमचं महाविद्यालय म्हणण्यापेक्षा आमची संस्था जी आहे, शिक्षण प्रसारक मंडळ, ज्याची स्थापना जी आहे ते तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार माननीय श्री सिद्धरामप्पा आलोरे गुरुजी, ज्यांना की मराठवाड्याचं प्रति साने गुरुजी म्हणतात, त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठीच खास सोय केलेली आहे. आमच्या जवळ जवळपास 4 किलोमीटर अंतरावर दुसरं महाविद्यालय पण तरी सुद्धा, आणि त्या शिक्षण संस्थेची जी स्थापना आहे ते सुद्धा आलोरे गुरुजींनीच केलेली होती, पण तरी सुद्धा त्यांनी अणदूरमध्ये महाविद्यालय स्थापन केलं. कारण त्यामागे त्यांचा उद्देश होता की आपल्या मुली जे 4 किलोमीटर जातात इतक्या लांबपर्यंत, ते लांब पाठवायचंय त्यासाठीच पालक जे आहे ते शिक्षण बंद करतात, तर त्यांनी त्यासाठी इतक्या कमी अंतरावरच महाविद्यालय असताना सुद्धा त्यांनी तिथं महाविद्यालय काढलंय. आणि त्यात विशेष एक सोय जी केली आहे ते माध्यमिक, प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर जितक्या मुली शिकतात त्यांच्यासाठी एक महत्वाची सोय त्यांनी केली आहे की फक्त 100 रुपये मध्ये वसतिगृहात राहण्या खाण्याची त्यांनी सोय केली. मला वाटतं अशी योजना संपूर्ण महाराष्ट्रात कुठे नसेल तशी त्यांनी एक सोय करून दिलेली आहे. आणि ही सोय सगळ्यांसाठी आहे, सगळ्या मुलींसाठी आहे, म्हणजे असं नाही की मागासवर्गीयांसाठी आहे असं काही नाहीये. जे बाकीचे इतर समाजातील आहे, ओपन कॅटेगरी मधले जे आहेत, त्यांना सुद्धा 100 रुपये मध्ये राहण्या खाण्याची सोय केली आहे. आणि ती मला वाटतं फारच विशेष राहू शकतात साधारण वसतिगृह, नाही तसं काही नाहीये की काही संख्यांचं रिस्ट्रिक्शन, कारण समाज कल्याण विभागातर्फे तर त्यांना वसतिगृह बांधून देण्यात आलेलंच आहे. पण जी ओपन कॅटेगरीच्या मुली आहेत त्यांना वसतिगृह बांधून दिलेलं नसतं, त्यासाठी खास गुरुजींनी ती सोय केलेली आहे. तर सर्वच जाती जमातीच्या मुली जिथं तिथं राहू शकतात ती एक विशेष सोय केलेली आहे. त्याशिवाय आमच्या इकडं व्होकेशनल कोर्सेस जी आहेत, कौशल्य आधारित जी कोर्सेस आहेत ते केलेले आहेत. आता त्या जी कौशल्य आधारित कोर्सेस आहेत त्याचं पण वैशिष्ट्य एक वेगळं आहे की आमच्या गावात जी किंवा परिसरात जी मुली असतात जी सुनाहून येतात, त्यांचं 10वी किंवा 12वी झाल्यानंतर शिक्षण बंद झालेलं असतं, ते सुनाहून येतात आणि चुलमुल त्यांचं फक्त तेवढंच कार्यक्षेत्र राहतं. हे निपटूनच आम्ही 10 कौशल आधारित कोर्स काढलेले आहेत आणि त्या कोर्सेस ते जी सुना आहेत त्या पण अटेंड करू शकतात. कारण परिसरात जर का शिक्षण मिळालं तर आजकाल पालकात जागरूकता आलेली आहे, सासू सासरे सुद्धा सुनांना पाठवण्यासाठी तयार असतात तर ते पाठवतात. तर तसे 10 कोर्सेस जे आहेत ते आम्ही चालवतो, ते एक वैशिष्ट्यपूर्ण असा उपक्रम आहे. त्याशिवाय गुरुजी सातत्याने असे उपक्रम घेतात जेणे की मुलींना तिथं असं पोषक असं वातावरण मिळावं म्हणून महिला सेल आमच्या महाविद्यालयात कार्यरत आहे. त्या महिला सेल मार्फत आम्ही सक्षमीकरणाचे भरपूर कार्यक्रम घेतो. त्याच अनुषंगानं एक खास सांगावंसं असं वाटतं की हे जे सक्षमीकरणाचे कार्यक्रम आपण महिलांसाठी घेतो, मला असं वाटतं की फक्त महिलांपुरतं मर्यादित न ठेवता ते पुरुषांसाठीही आयोजित केले पाहिजे. कारण आपल्या इकडं पितृसत्तात्मक अशी पद्धती आहे आणि त्यामुळं पुरुषांची मानसिकता बदलणं हे काळाची गरज आहे. खरं तर खूप छान मुद्दा, त्यांची मानसिकता जर का बदलली तर आपोआपच ते पाजरत खाली महिला येते, मुली येते, तर त्यामुळं हे महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं. आपल्यासोबत दूरध्वनीवरती डॉक्टर निशा शेंडे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. निशाताई, महाचर्चामध्ये मी तुमचं स्वागत करते. मला एक सांगा की मुळात आजचा जो चर्चेचा विषय आहे की मुला मुलींमध्ये जो दुजाभाव केला जातो खास करून ग्रामीण भागामध्ये, असंही नाही की शहरी भागामध्ये देखील असा हा दुजाभाव पालकांकडनं केला जातो, त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? नाही, हे अगदी तुम्ही प्रश्न जो विचारला तो खरा आहे. कारण आपल्याकडे एकूणच समाज व्यवस्था ही पितृसत्ताक असल्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे आणि मुलांच्या शिक्षणाकडे आणि एकूणच सगळ्या मुला मुलींच्या जडणघडणीकडे वेगवेगळ्या पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे आहे आणि त्याचा परिणाम सगळ्याच बाजूंवर होतो असं आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण आणि मुलांच्या शिक्षणाच्या प्रमाणामध्ये आपल्याला तफावत पण दिसून येते.
मुलींचं शिक्षण हे परत विवाह केंद्री झाल्याचं अलीकडच्या काळात आमच्या अभ्यासावरनं लक्षात आलेलं आहे. की साधारणतः तिच्या विवाहाचा तो प्रश्न मध्य केंद्रस्थानी ठेवून मग तिच्या शिक्षणाचा विचार केला जातो. ही परिस्थिती मात्र थोडी चिंताजनक आहे आणि यासाठी मला असं वाटतं की एक शिक्षण क्षेत्रातले अभ्यासक म्हणून आणि सामाजिक चळवळीतील अभ्यासक म्हणून जेंडर या अंगाने अभ्यासक्रमामध्ये जर त्याचा निशाताई तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. हा तुम्ही पुन्हा एकदा सांगणार का? हा चालेल आहे चालेल. जी बोला. हा बोला. जी बोला. हा हॅलो. हा जी बोला. हा मला असं वाटतं हा की मुलींचं शिक्षण आणि मुलांच्या शिक्षणामध्ये तफावत केली जाते कारण आपल्याकडची जी समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्थेच्या पितृसत्ताक व्यवस्थेवर उभी आहे. ती व्यवस्था मुलींच्या शिक्षणाकडे आणि मुलांच्या शिक्षणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघते. विशेषतः मुलींचं शिक्षण हे विवाह केंद्रीय बनलं गेलेलं आहे. हा थोडासा आमच्यासाठी चिंताजनक प्रश्न वाटतो. आणखीन एक जाता जाता तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तुमचं महिला महाविद्यालय आहे तर आर्थिक म्हणजे आर्थिक समस्या असलेल्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत किंवा ज्या मुली आहेत त्यांना कुठल्या अडचणी भेडसावतात? खरं तर सगळ्या शिक्षण क्षेत्रामधल्या ज्या पायाभूत अडचणी आहेत त्यांना जाणवतात. आर्थिक प्रश्न अतिशय बिकट असल्यामुळे आणि त्या आर्थिकच्या दुर्बल असल्यामुळे निशाताई एक विनंती करू, तुमच्या घरातल्या टीव्ही सेटचा आवाज जरा कमी करणार का? कमीच आहे माझ्याकडे. ऑफ केलेलं आहे. हा जी बोला बोला. तर ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या मुली येतात आणि दिवसेंदिवस शिक्षण महाग झाली आहे, पुस्तक महाग झाली आणि शिक्षणाच्या वरचा जो फीज वगैरे आहे महाविद्यालयाच्या त्या सगळ्या महाग झालेल्या असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्या घटकातल्या मुली आहेत त्या मुलींना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि ती स्थिती भयावह आहे. म्हणजे दोन्ही आहे, एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि दुसऱ्या शिक्षणाकडे बघण्याचा जो विवाह केंद्रीय दृष्टिकोन आहे ते दोन्ही घटक तुम्हाला भासते. जी खूप खूप धन्यवाद निशाताई, तुम्ही दूरध्वनीवरनं महाचर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. सुनीताताई तुमच्याकडे वळते की मगाचपासून आपण जी चर्चा करतोय मुळात पार्श्वभूमी इतिहास सगळं आपण जाणून घेतलं, अंतराचे जे निकष असतात म्हणजे अनेक अडचणी आणि आव्हानं आहेत मुलींसमोर शिक्षण घेत असताना, पण ग्रामीण भागातल्या मुलींना जास्ती करून माध्यमिक शिक्षण घेत असताना जे अंतराचे निकष जे लावले जातात शाळांपर्यंतचे तर ते थोडेसे मारक ठरताना वाटतात का तुम्हाला? मग त्याच्यामध्ये काही बदल घडवण्याची गरज वाटते का तुम्हाला? हो, खरं तर ग्रामीण भागात काम करत असताना ज्या ठिकाणी गावामध्ये शाळा आहेत त्या जवळपास घराजवळ जेवढ्या शाळा असतील तेवढ्यापर्यंत पालक पाठवतात. म्हणजे सातवीपर्यंत शाळा असेल तर मुली त्या तिथपर्यंत शिकतात. कालांतराने त्यांचं शिक्षण बंद होतं कारण आठवी नंतर त्यांना दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागतं. त्या ठिकाणचं अंतर हे खूप मोठं असतं आणि जर कोकणचा भाग बघितलात भौगोलिकदृष्ट्या तर दरी डोंगर दरी खोरे यांनी नटलेला आहे. सौंदर्य निसर्ग सौंदर्य आहेच परंतु तिथे जाण्यासाठी जे रस्ते किंवा काही गोष्टी त्यांना खूपशा अडचणी येतात आणि त्या तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि पालक मुलीच्या सुरक्षितेचा प्रश्न विचारात घेतात की आपली मुलगी सुरक्षित त्या ठिकाणी जाईल का किंवा वेळेत परत येईल का आणि त्यामुळे त्या मुलींचं शिक्षण कुठेतरी थांबतं आणि पुढे आज आमच्या ज्या शाळा ग्रामीण भागामध्ये आहेत त्यामध्ये शासनाने तर विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आज त्यामुळे अगदी मुलींची जी गळती होती त्या गळतीचं प्रमाण सुद्धा घटलेलं आहे. पोषण आहार असेल किंवा इतर पाठ्यपुस्तकं मोफत दिली जातात, शिष्यवृत्त्या असतात आणि त्याचा लाभ मुलींना होतात. म्हणजे किमान दहावीपर्यंत मुली त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि दहावीनंतर पुन्हा 11वी 12वी किंवा पुढे उच्च शिक्षणासाठी पुन्हा त्या जाऊ शकत नाही. त्यामुळे उच्च शिक्षणात ज्या वेळेला आमच्या कॉलेजचा आम्ही विचार करतो त्यामध्ये की मुळात आमचा उद्देश असाच आहे की मुलींनी स्वावलंबी व्हावी
बरोबर नसावी एकंदरीतच आपला जो दृष्टिकोन आहे तो असं तुमचं म्हणणं आहे. क्षणभर विश्रांतीची वेळ झाली आहे, महाचर्चामध्ये घेतो एक क्षणभर विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजच्या चर्चेचा विषय पुन्हा एकदा सांगते, महिला आणि शिक्षण. वेदश्रीताई, तुम्ही जिथे कार्य करता अध्यापन क्षेत्रामध्ये, तिथे साधारण बघायला गेलं तर आदिवासी बहुल भाग जास्ती आहे, तर तिथल्या समस्या, त्यांच्या अडचणी, आव्हानं वेगळीच असतील, तर ते आम्हाला शहरामध्ये राहणाऱ्या स्त्रियांना म्हणजे कळत नाही, तर ते तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. आमच्या बोली खूप दूरवर राहतात मॅडम, आणि पाऊस पाण्याचं असलं तर त्यांना येण्याचे सगळे नदी नाले सगळे असे हे असतात, त्यामुळे ह्या सोयी फारशा त्यांना उपलब्ध नसतात. शहरामध्ये वाहनं असतात, पटकन येऊ शकतात. या ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी भागातल्या मुली तेवढ्या पटकन येऊ शकत नाही. दुसरं असं की त्यांना शाळेत आपलं कॉलेजमध्ये पाठवलंच जातं असं नाहीये, तर त्या कधी कधी शेतांमध्ये नेलं जातं, शेतीच्या संदर्भामध्ये कामं त्यांच्यावर सोपवली जातात, किंवा तिचा आजार असतो किंवा मासिक पाळी काही असेल, काही त्रास होत असेल तर तिला शाळेत जायचं नाही असंही सांगितलं जातं. अशा खूप अडचणी तिच्या समोर आहेत, पण आम्ही मात्र मग तिच्याशी चर्चा करतो, तिच्याशी संवाद साधतो, तिच्या काय अडचणी आहेत ते समजून घेतो. मग तिला काय अडचणी आहे, तर तिला आर्थिक स्वावलंबन मिळणं गरजेचं आहे. जर आर्थिक स्वावलंबन मिळालं तर आपली पुणे विद्यापीठाची एक योजना आहे, कमवा शिका योजना आहे, त्याच्यामध्ये आम्ही या मुली सहभागी करून घेतो, किंवा त्यांना मग 2 तास आम्ही काम देतो आणि मिळणाऱ्या पैशांमधनं त्यांना असं सांगतो की जर फी नसेल भरायची तर याच्यामधनं आपण फी भरू शकतो, किंवा त्यांना काही कौशल्य प्रधान आपल्याला काही रोजगार उपलब्ध होईल असं काही देता येईल तर असे स्किल पण आम्ही त्यांना शिकवतो. मधल्या काळामध्ये वेगवेगळे छोटे छोटे स्किल, म्हणजे काही वस्तू बनवणं, त्या वस्तू विकणं, म्हणजे बचत गटासारखं जे काही काम केलं जातं तसं मुलींकडनं करून घेण्याचंही या आदिवासी भागामध्ये दिसतं आहे. आणि शासनाने अनेक योजना मुलींपर्यंत या संदर्भातल्या पोहोचवलेल्या आहेत की जेणेकरून या मुली आर्थिक स्वावलंबन पेलू शकतील आणि आर्थिक स्वावलंबनामुळे त्यांचं शिक्षण बंद होणार नाही, याकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं नाही. ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. आता शासनाचा मुद्दा तुम्ही छेडलात, मीनाताई तुमच्याकडे तोच मुद्दा घेऊन येते की 2015 पासून बघायला गेलं तर बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखा एक मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे शासनाने, योजना, महत्वाकांक्षी योजना की कुठलीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा शिक्षणाची गंगा प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचावी म्हणून हा महत्वाकांक्षी हा प्रकल्प होता, तर त्या अनुषंगानं खूप प्रयत्न केले जात आहेत. मात्र आजही जसं बघायला गेलं तर तुमच्या महाविद्यालयामध्ये देखील कला, वाणिज्य, विज्ञान या 3 शाखांचं शिक्षण दिलं जातं, तर तुमचं काय एकंदरीतच आकलन आहे की मुली जास्ती करून कुठल्या शाखेकडे जातात किंवा ते स्वातंत्र्य निवडण्याचं त्यांच्याकडे आहे का की कुठल्या शाखेकडे जायचंय? फार वर्मावर असं तुम्ही बोट ठेवलेलं आहे, कारण माझं असं निरीक्षण आहे की ग्रामीण भागात जे आहे मुलींच्या शिक्षणाकडे पालकांची जागरूकतामुळे थोडं पाठवण्याचा कल आहे, पण त्यांच्या विषय निवडीबद्दल म्हणलं तर पुन्हा एक बाधा खूप मोठी आहे की आई वडील जे आहे ते मुलामध्ये इन्व्हेस्टमेंट करू पाहतात की मुलाचं शिक्षण उत्तम झालं पाहिजे कारण तो पुढे आपल्याला सांभाळणार आहे असं, आणि मुलींच्या बद्दल तसा दृष्टिकोन नसतो, त्याला काय दिला घरी जायचं असतं, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मग मुलींना सायन्स घ्यायचं असेल तर त्याला कुठेतरी बंधनं करतात, कारण खेडोपाड्यातून जी एसट्यांची व्यवस्था आहे ती अशी काहीतरी असते की ते 10 वाजेपर्यंतच महाविद्यालयात पोहोचू शकतात आणि प्रॅक्टिकल्सचे जी टायमिंग असतात ते सकाळी लवकर 7:30 पासून सुरू असतात, तर त्यांचा कल असा असतो की तिने सायन्स घेऊ नये, आर्ट्स विषय घ्यावा. बरं, आर्ट्स घेतल्यानंतर त्यांच्या पुढे आणखीन एक बाधा असते की आर्ट्स विषय घेतला ते कलाशाखेत काय शिकायचं असतं, मग ते काय आठवड्यातून एका दिवशी जर महाविद्यालयात ती गेली आणि पुस्तकं तिथून आणली तर घरी बसून वाचू शकते ना ती, तर घरकामातही मदत होईल किंवा शेतातल्या कामातही मदत होईल, तर तिला आर्ट्स घेतल्यानंतरही महाविद्यालयात पाठवण्याचा प्रयत्न नसतो त्यांचा, तर घरी बसून शिक्षण घ्यावं असा त्यांचा हेतू असतो. त्याने होतं काय की मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाहीत, त्यांच्यात जे आपण शिक्षणाने जे काही गुण आपण त्यांच्यात विकसित करू शकतो त्या सगळ्या गुणांना बंधन कुठेतरी येतं, आणि शिक्षण घेऊन सुद्धा फक्त ते डिग्रीधारक मुली होतात पण त्यांच्या जे शिक्षणाने गुण यायला पाहिजे, जे आत्मविश्वास यायला पाहिजे, जे नेतृत्व गुण यायला पाहिजे, जे सक्षम व्हायला पाहिजे, त्या सगळ्या गुणांचा त्याच्यात अभाव असतो. तर त्यामुळे असं वाटतं की शासनाने त्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न केले पाहिजे की एसट्या जे आहेत ते पण वेळेवर याव्यात, लवकर याव्यात, जेणे की ग्रामीण भागातल्या मुली जे आहेत महाविद्यालयांच्या जवळनुसार एसट्या परिवहन सेवा घर आणि महाविद्यालय हे कशा पद्धतीने जवळ होईल ह्यासाठी शासनाने थोडं प्रयत्न केला. खूप छान मुद्दा सांगितला मीनाताई. आपल्यासोबत दूरध्वनीवरती स्नेहल जोशी आहेत, शिक्षिका, एसपीएम इंग्रजी माध्यम प्रशाला, परशुराम गाव, चिपळूण. स्नेहलताई,
महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. सुरुवातीलाच मी म्हटलेलं होतं की महिला आणि शिक्षण याच्यामध्ये दोन पैलू किंवा दोन कंगोरे आहेत. त्याला एक तर स्त्रियांचं शिक्षण आणि शिक्षणातील स्त्रियांचा सहभाग किंवा त्यांचं योगदान, म्हणजे एक माता आपल्या मुलांना शिकवत असते तो एक पैलू देखील येतो. तर त्याच्यावरती तुम्ही कसा प्रकाश टाकाल? नक्कीच. तुकोबारायांचा अभंग एक आहे, गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. म्हणजे आई मुलाकडून आणि मूल आईकडून हे गर्भात असताना ज्ञान घेत असतं. त्यामुळे स्त्रीचं योगदान हे शिक्षण प्रवाहातलं अगदी वादातीत आहे. गर्भावस्थेत असतानाच जसं मूल आईकडनं काही शिकतं त्याप्रमाणे आई पण शिकत असते. म्हणून मी नक्कीच असं म्हणेन की कुटुंब पद्धती हेच जणू काही एक शिक्षण विद्यापीठ आहे. पूर्वीच्या काळी जी एकत्र कुटुंब पद्धती होती ती सशक्त शिक्षण संस्थाच होती. कारण आई असेल, आत्या असेल, आजी असेल, मामा मावशी ही प्रत्येक जण मुलाला शिक्षण देत होती. आता एक छोटंसं उदाहरण घ्यायचं झालं तर आई मुलाला भरवत असताना किंवा म्हणते अडगुल मडगुल सोन्या असं कडगुल उठम्या असा वाळा कान्या बाळा तीला, यातून आईला काय समजायचं असतं? तर अडगुल म्हणजे काय? आडगोल. मडगुल म्हणजे काय? माडगोल. रुपयाचा वाळा तोही गोल आणि त्याला बाळाला जी लावणारी सीट आहे ती सुद्धा गोल. म्हणजे ह्याच्यात ना गोलाकाराचं ज्ञान आई आपोआपच आकाराचं ज्ञान त्याला देत असते. आणि पूर्वीच्या काळी जे काही आपण पाढे पर्वते शुभ करोती उजळणी घराघरांमधनं होती त्याच्यातनं होत काय होतं तर उच्चारांमध्ये शुद्धता मुलांचा येत होती, स्पष्टपणा येत होता, नाद एक प्रकारचा शब्दाला यायचा, शब्दांवर आघात कुठे करायचा हे मुलांना कळत होतं, स्वरांमधला उंच सखलपणा कळत होता आणि आपोआपच मुलांचं शिक्षण होत होतं. त्यांना कुठेही संस्कार वर्गांसाठी बाहेर जावं लागत नव्हतं, घरांमध्येच संस्कार त्यांना मिळत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आई जी आहे ना तीच एक विद्यापीठ आहे मुलांसाठी. दुसरं कोणी असायची गरजच नाहीये. आई जे काही शिकवते ना मुलाला ते त्याला खूप आतून घडवणारं असतं. खूप छान सांगितलं स्नेहलताई. म्हणजे ती जर आई जर का शिक्षित झाली तर ती किती पटीने आपल्या पुढच्या पिढीला संस्कारक्षम करू शकते हेही आपल्याला यातनं जाणून येतं. दुसरा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता की आजची जी शैक्षणिक व्यवस्था म्हणा शिक्षण व्यवस्था म्हणा अर्थकेंद्रित झालेली आहे, म्हणजे नोकरी मिळवण्याच्या अनुषंगानं शिक्षण घेतलं जातं, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मला तेच म्हणायचंय की आजच्या स्त्रीला काय वाटतंय की मला पुरुषाच्या बरोबरीने राहायचंय. बरोबर आहे, पुरुषाच्या बरोबरीने जात असताना ती विसरून जाते की मला एक दैवी देणगी आहे, माझ्यात एक उपजत शक्ती आहे की मला मुलाला कसं संस्कारित करायचंय. जे पुरुषाकडे नाहीये, पुरुषांनी कितीही प्रयत्न केला तरी तो ते करू शकणार नाहीये आणि ह्याचाच तिला कुठेतरी विसर पडतोय. तेव्हा मला असं वाटतं की ते महिलांनी आपल्या लक्षात घ्यायला हवं की अरे माझ्याकडे जे आहे त्याचा मी वापर का करत नाहीये, मी ते सांभाळून सुद्धा मी माझं अर्थक्षेत्र विकसित करू शकते ना. असं नाहीये की पैशाच्याच मागे लागून नुसत्या डिग्र्या मिळवण्याच्या मागे लागून मी हे सगळं विसरावं. त्यामुळे हे पण घरामध्ये चालू व्हावं. मी तर नक्की सांगेन की आमची शाळा इंग्रजी माध्यमाची आहे पण आमच्या शाळेमध्ये आम्ही अथर्व शीर्ष घेतो, गणपती स्तोत्र घेतो, ही सगळ्या गोष्टी आम्ही मुलांकडनं करून घेतो. पण त्या गोष्टी पुन्हा एकदा शाळेतनं घरामध्ये संक्रमित झाल्या पाहिजेत. खूप छान स्नेहलताई, दोन्ही मुद्दे खूप छान तुम्ही उपस्थित केलेत आणि त्याच्यावरती तुमची मतं ठामपणे मांडलीत. खूप खूप धन्यवाद स्नेहलताई, दूरध्वनीवरनं महाचर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. खूप छान दोन्ही मुद्दे स्नेहलताईंनी सांगितले की खरोखर अर्थकेंद्रित कशाला व्हायला हवं, नाही का? आपण शिक्षित झालो तर आपण आपल्या पुढच्या पिढीला मूल्य शिकवू शकू, संस्कार देऊ शकू. सुनीता ते तुमच्याकडे येते. मगाशी तुम्ही बोलत असताना म्हणालात की तुमच्या महाविद्यालयातर्फे व्यवसायाभिमुख किंवा रोजगाराभिमुख असे वेगवेगळे कोर्सेस आहेत, तर ते कुठले कुठले आहेत आणि त्या कोर्सेसना येणारी मुलींची संख्या रोडावते असं मगाशी म्हणालात, तर त्याची कारण काय आणि ते कमी करण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त आकृष्ट होण्यासाठी काय करण्याची गरज वाटते? मुळात रिगल एज्युकेशन सोसायटीचं पहिलं कॉलेजच SNDT महिला विद्यापीठाचं आम्ही सुरू केलं. उद्देश एवढाच होता की मुली ग्रामीण भागातील मुली शिकाव्यात या ठिकाणी आणि मुलींना चांगलं माफक आर्थिक दृष्ट्या त्यांना जे परवडत नाही माफक फी मध्ये त्यांना शिक्षण घेता यावं आणि बऱ्याचशा जी काही फी होती त्या फी मध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या सवलती दिल्या आणि त्यामुळे आज हजारो मुली
आपल्या कॉलेजमधून बाहेर पडल्या, आज पटनी इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये मुली काम करतात आणि अतिशय आनंद होतो आणि अभिमान सुद्धा वाटतो की आज म्हणजे मुली आज आपल्या शिकल्या किंवा त्यांना ज्या काही सोयी सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणी येत होत्या, कारण आर्थिक निकषाच्या दृष्टीने तसं परवडणारं आम्हाला नव्हते. व्यावसायिक कोर्स जे आहेत अभ्यासक्रम ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असतात आणि त्याला येणारा खर्च सुद्धा अफाट असतो. तरी सुद्धा एक सामाजिक काम म्हणून आम्ही त्या कोर्सकडे बघितलं आणि बीसीए सारखा जो कोर्स आहे तो आम्ही पहिला चालू केला आणि त्यानंतर आज आपल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाची जवळजवळ 4 कॉलेज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, मुंबईत आहेतच, त्याचप्रमाणे महाड, कल्याण, कणकवली या ठिकाणी सुद्धा आहेत. आणि प्रमाण बघितलं तर आज 2000 मुलं आमच्याकडे वेगवेगळ्या कोर्समध्ये आहेत, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट आहे, आयटीआयमध्ये वेगवेगळे कोर्स आहेत, वेल्डर आहे, सिव्हिल ड्राफ्ट्समन आहे, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, त्यानंतर दुसरा कोर्स घेतला तर फॅशन डिझाईन, की ज्याचं काउन्सिलिंग हे आम्हाला अधिक करावं लागतं, कारण हे त्या ग्रामीण भागातील पालकांना हे रुसणारं नाहीये की आपण ग्रामीण भागातल्या मुलींपर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत हे नेण्यासाठी कोर्सेस हे आहेत याच्यासाठी काही खास प्रयत्न केले जातात. आम्ही काउन्सिलिंग करतो प्रत्येक घराघरामध्ये किंवा आमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन बरेचसे कोर्स हे 10वी 12वी नंतर जे आहेत, 10वी पर्यंत 12वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण असतं, पण बीसीए सारखा कोर्स करायचा झाला तर हा 12वी नंतर 3 वर्षाचा असतो. आणि हा सगळा लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे एक कम्प्युटर संगणक विषय असल्यामुळे नोकरीच्या संधी ह्या उपलब्ध आहेत. आणि हे पटवून देण्यासाठी आम्हाला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पहिलं पालकांचं काउन्सिलिंग करावं लागतं की हा कोर्स कसा महत्वाचा आहे, की पारंपरिक कोर्स आजकाल स्त्रिया शिकतायत, मुली जात आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत, पण ते जास्त करून पारंपरिक शिक्षणाकडे जातात, व्यावसायिक शिक्षणाकडे यायला कोण तयार नसतं, पण त्यांना ते पटवून देण्यासाठी आम्हाला खूप काउन्सिलिंग करावं लागतं. वेळोवेळी त्यांना मोफत फी म्हणजे कमी फी मध्ये त्यांना प्रवेश द्यावा लागतो किंवा पास सवलत असेल किंवा त्यांचे वेदश्रीताई तुमच्याकडे येते की आपण बघतो 10वी 12वीचे रिझल्ट लागले की नेहमी वर्तमानपत्रांमध्ये हेडिंग असतं की यावर्षीही यंदाही मुलींनी बाजी मारली, पण हे 10वी 12वी पर्यंत आणि खास करून जर का ग्रामीण भागाबद्दल जर का बोलायचं झालं तर याच्या पुढे उच्च शिक्षणाकडे वळणाऱ्या मुली जरी त्यांनी बाजी मारली असली, 10वी मध्ये पहिला दुसरा क्रमांक पटकावला असेल 12वी मध्ये, तरी उच्च शिक्षणाकडे वळणारा वर्ग जरा आहे तो खूप कमी आहे. तर ती पटसंख्या वाढवण्यासाठी किंवा ती का रोडावते याच्याकडे जास्त लक्ष देऊन त्याच्या अनुषंगानं कार्य करण्याची गरज भासते का? खरंच आहे मॅडम, कारण त्या मुलींना पुढे शिकू दिलं जात नाही. जसं मॅडम म्हणाल्या तशा विवाह केंद्री अशी ती तिचं शिक्षण प्रणाली त्यांनी राबवलेली आहे. काय करायचं शिकून पुढे, ती काय करणार आहे, तिला कुठे नोकरी करायची आहे असं सांगून तिला थांबवलं जातं आणि मुलाकडे लक्ष दिलं जातं, हेही सत्य आहे. पण या मुलींना या प्रवाहामध्ये आणण्यासाठी पालकांची जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. त्यांना सांगायला लागणार की मुलींचा खर्च आता तुम्हाला करायचा नाहीये, तो खर्च शासन करतो आहे, वेगवेगळ्या शिष्यवृत्ती तुम्हाला देतो आहे, तुम्हाला मुळीच करायचं नाही, तुम्हाला फक्त तिला पाठिंबा द्यायचा आहे आणि तिला सहकार्य करायचं आहे. हे पालकांपर्यंत पोहोचवायला हवं. पालकांपर्यंत आम्ही जातो, पालकांचं मेळावे घेतो, त्यांच्याशी बोलतो आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या फक्त काही आता राखीव गटासाठी राहिलेल्या नाहीयेत, तर ह्या योजना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. राजर्षी शाहू महाराज ही जी योजना आहे, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे त्या सगळ्यांना ती स्कॉलरशिप मिळते आहे. हे खूप सुंदर आणि चांगलं झालेलं आहे की जे येऊ शकत नाहीये या प्रवाहामध्ये त्यांना आणण्याचा आपण हा प्रयत्न करतो आहोत. तर ह्या अशा शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देणं, हॉस्टेल सुद्धा त्यांना खूप कमी आहेत, म्हणजे होतं हॉस्टेल नाही म्हटलं की तिला पाठवायचं असं, तिला घरी ठेवून घ्यायचं, मग नाही मग तिला कुणाकडे ठेवायचं, कसं ठेवायचं, तिच्यावरचा खर्च करायचा आणि तो खर्च केलेला वाया जाईल की काय असं पालकांना वाटायला लागलेलं आहे. पण तिला आर्थिक स्वावलंबन मिळणं फार गरजेचं आहे आणि हे महिला सक्षमीकरणाचे 2 मूलस्त्रोत आहे, एक तर तिचं शिक्षण आहे आणि दुसरं आर्थिक स्वावलंबन आहे. या 2 गोष्टी जर तिला मिळाल्या तर महिला सबला होईल आणि तिचं एक आत्मभान जागृत होईल, तिचा आत्मविश्वास वाढेल
आणि तिचं योगदान म्हणजे नुसतं कुटुंबापुरतं राहणार नाही, समाजापुरतं राहील, देशाच्या प्रगतीसाठी देखील त्याच्यामध्ये तिचं योगदान राहील आणि ते योगदान आपल्याला नाकारता येणार नाही कारण ती देणार आहे. बरोबर. क्षणभर विश्रांती घेतोय. महाचर्चामध्ये कुठेही जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजचा चर्चेचा विषय पुन्हा एकदा सांगते, महिला आणि शिक्षण. मीनाताई, तुमच्याकडे येते. मगाशी तुम्ही बोलत असताना तुमच्या महाविद्यालयातर्फे वेगवेगळ्या योजना हाती घेतलेल्या तुम्ही सांगितल्यात, जेणेकरून जास्तीत जास्त महिला किंवा स्त्रिया येतील, तर आणखीन काय योजना असायला हव्यात किंवा आणखीन काही पावलं उचलली जात आहेत का तुमच्या महाविद्यालयातर्फे? नक्कीच, असं सांगण्यासारखं माझ्याकडे बरंच काही आहे. आमच्या महाविद्यालयात आम्ही दत्तक पालक योजना एक सुरू केली आहे. त्यामध्ये आम्ही जे प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी दत्तक दिलेले, त्यात मुली पण आहेत आणि मुलांनाही ती सोय आहे. आणि जे शिक्षक असतात, जे पालक असतात त्यांचे, ज्या विद्यार्थ्यांचे, ते त्याची सर्वस्वी जबाबदारी घेतात. मग त्यांनी परीक्षा फी भरली की नाही, तो कॉलेजमध्ये रेग्युलर येतोय की नाही, किंवा तो येत नसेल तर काय अडचणी आहेत, किंवा फी भरत नसेल तर त्याचे काय अडचणी आहेत, हे तो जाणून घेतो. आणि त्याची पूर्तता कशी करता येईल, त्यासाठी आर्थिक जर का काही गरज असेल तर ते महाविद्यालय त्याला कशा पद्धतीनं मदत करू शकेल, ह्याबद्दल ते प्राध्यापक पालक जे आहे तो जागरूक राहतो. आणि त्या पद्धतीनं मुलींना पण सर्वतोपरी मदत केली जाते. आता मुलींबद्दल जी सगळ्यात मोठी गोष्ट असते, ते कोणत्याही कार्यक्रमात जर का तिला सहभाग घ्यायचा असेल, युथ फेस्टिवल असू द्या किंवा क्रीडा संबंधी असू द्या, तर त्यांना ही अडचण येते की त्यांचे पेरेंट्स जे ते परमिशनच देत नाहीत. तर त्यासाठी हे पालक प्राध्यापक जे आहे तो सर्वस्वी जबाबदारी घेऊन त्या विद्यार्थिनीच्या परिवाराला जाऊन भेटणं, त्यांच्या पालकांना जाऊन कन्व्हिन्स करणं, आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या गुण आहेत त्या विद्यार्थिनीला ते सहकार्य करणं, असं त्या प्राध्यापकाची जबाबदारी असते. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयात एक स्त्री भ्रूण हत्ये संदर्भातच एक जी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना होती, त्यात जागर जाणीवांचा एक कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेला आहे. तो सातत्याने आम्ही कंटिन्यू ठेवला. खरं तर शासनाने एकाच वर्षी घ्यायला सांगितलं होतं, पण आमच्या महाविद्यालयात दरवर्षी आम्ही त्या महिला कक्षाच्या वतीनं ते कार्यक्रम आम्ही घेतो. पण म्हणजे याच्यामध्ये कशा प्रकारचा जागर केला जातो? मुलींसंदर्भात सगळे प्रश्न आम्ही त्यात हाताळतो. मग ते शिक्षणाचे संदर्भ असेल किंवा स्त्रीभ्रूण हत्या असेल किंवा आर्थिक असतील, जे सगळ्या समस्या महिलांना ज्या ज्या समस्या भेडसावतात त्या सगळ्याच प्रश्नांना घेऊन आम्ही ते कार्यक्रम करतो. आणि त्यात गावातील जितक्या महिला मंडळ आहेत, त्या बचत गट आहेत, त्या महिलांना सुद्धा आम्ही त्यात सहभागी करून घेतो. फक्त महाविद्यालयीन विद्यार्थिनी पुरतं ते नसून आमच्या पूर्ण गावात तो आम्ही करतो. कार्यक्रमच मुळात गावात आम्ही करतो. त्यांनी काय होतं की गावातील सगळ्या महिला पण ते सहभागी होतात. बचत गटाच्या महिला येतात, पतसंस्था आहे, महिला पतसंस्था आहे तिच्या महिला येतात, आणि जे महिला मंडळ आहेत त्या सगळ्या आपण त्या सामील होतात. त्यात सगळ्यांना बोलण्याची संधी असते आणि सगळ्या आपल्या वेदना जी आहेत त्याही शेअर करतात, आणि जे आनंदाच्या काही गोष्टी आहेत त्याही त्या शेअर करतात, आणि त्याच्यात आत्मविश्वास त्यामुळे वाढतो. एकमेकींशी संबंध जसं जसं जुळत जातो तसं तसं एकमेकांच्या अनुभवाने ते समृद्ध होत जातात. तर तो एक कार्यक्रम आमच्या महाविद्यालयात फार महत्वाचा असा केला जातो. बरोबर. सुनीता ताई, आपण बघायला गेलं तर महाराष्ट्र चांदा ते बांदा असा पसरलेला आहे. प्रत्येक प्रदेशाच्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती आहेत, त्या त्यानुसार तिथल्या समस्या आव्हानं आहेत, आणि शिक्षणाच्या दृष्टीने बघायचं गेलं तर त्याही समस्या आणि प्रश्न वेगवेगळे असतात. तर तुम्हाला असं वाटतं का की या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात की प्रदेशागणिक जर का अभ्यासक्रम निश्चित केला गेला तर ते खास करून आणि महिलांसंदर्भात मुलींसंदर्भात तर ते जास्त फायदेशीर ठरेल असं वाटतं का तुम्हाला सुनीता? नक्कीच. खरं तर आमचा कोकण विभाग बघितला तर त्या ठिकाणी जे निसर्गाने जे काही दान दिलेले आहेत, मोठा प्रचंड समुद्र, अरबी समुद्र असेल किंवा वेगवेगळ्या औषधी वनस्पती सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये सापडतात, किंवा आणखीन आमचा हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे पर्यटन दृष्ट्या डेव्हलपमेंटसाठी हॉटेल मॅनेजमेंट सारखे कोर्स जे आहेत की जे आमच्या रिगल सोसायटीमार्फत चालू आहेत, त्यामध्ये तर आम्ही 100% प्लेसमेंट देण्याचा मुलांना प्रयत्न करत असतो. आणि त्याचा पण म्हणजे खूप फायदा होईल की मुलांनी जर पारंपरिक शिक्षण न घेता व्यावसायिक शिक्षणाकडे जर वळले मुली, तर नक्कीच त्यांना एक रोजगार किंवा स्वावलंबी किंवा आर्थिकदृष्ट्या ज्या सबल करण्याची जी गरज आहे त्या होऊ शकतात. आणि हां, आपल्यासोबत दूरध्वनीवरती डॉक्टर रेखा शेळके आहेत, प्राचार्य MGM पत्रकारिता महाविद्यालय औरंगाबाद. रेखाताई, महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. पत्रकारिता महाविद्यालय आहे तर पत्रकारितेसंदर्भातच मी विचारेन तुम्हाला की पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आजकाल येणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढताना दिसत आहे. ते पत्रकारितेचं शिक्षण घेतात, मात्र फील्डवरती जर का बघायचं झालं तर त्या प्रमाणात दिसतात का, काय सांगाल? हा, नमस्कार मॅडम.
ऍक्च्युली पत्रकारितेमध्ये गेली 25 वर्ष झालं मी काम करते. हे महाविद्यालय चालवत असताना ग्रामीण भागातून किंवा शहरी भागातून मुलींचा ओढा तसा पाहिला तर या 5 वर्षामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे. पण असं पाहिलं जातं की जेव्हा ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर 1-2 वर्ष सर्व्हिस मिळायला वेळ लागतो आपल्या क्षेत्रामध्ये, कारण हे प्रॅक्टिकली साऊंड असणारेच पत्रकार आपल्या क्षेत्रात येतात. आणि हे येत असताना कुठेतरी मग लग्नाचा विषय येतो आणि बऱ्याच मुली नोकरी करत असतात पण जर लग्न तिथे आलं तर मग त्या बाहेर फेकल्या जातात. तर असं प्रमाण खूप आहे पत्रकारितेमध्ये. म्हणून ऑन फील्ड तुमचं म्हणणं आहे की त्या ज्या पत्रकारितेचं शिक्षण घेतात त्या कमी दिसतात. आणखीन एक महत्वाचा पैलू असतो या हा, महिला शिक्षणाला जर का जास्तीत जास्त वाव द्यायचा असेल किंवा महिलांना जास्तीत जास्त आकृष्ट करायचं असेल शिक्षणाच्या दिशेनं तर दूरस्थ शिक्षण पद्धती जी आहे ती देखील अत्यंत महत्वाची आहे, नाही का? हो हो हो, खूप खूप महत्वाचं, खूप महत्वाचा हा पॉइंट आहे. कारण जसं इग्नू सारखं एक विश्वविद्यालय आहे किंवा आपलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे किंवा तुम्ही जर हैदराबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर हे विश्वविद्यालय आहे हैदराबादमध्ये, तर ही जी एक मुक्त विद्यापीठ आहे तर त्यांच्याद्वारे दिलं जाणारं घरी बसून तुम्हाला उच्च दर्जाचं शिक्षण घेता येतं. आणि हे आता इतकं सोपं झालं आहे कारण भारत हा आयटी क्षेत्रातलं एक हब झाला आहे. या हब म्हणजे आयटी द्वारे आपण व्हिज्युअल क्लासरूम किंवा इंटरॅक्टिव्ह ऑनसाईट लर्निंग व्हिडिओच्या माध्यमातून घरी बसून आपण पाहिजे ती डिग्री घेऊ शकतो. पण हे प्रमाण सुद्धा अत्यल्प दिसतं कारण याच्यावर म्हणजे जी एक प्रचार व्हायला पाहिजे किंवा प्रसार व्हायला पाहिजे या शिक्षणाचा तो आपल्याला दिसत नाही होताना. तर म्हणजे माझी खरं तर आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांना शिक्षण विभागाला सुद्धा माझी एक महत्वाची रिक्वेस्ट आहे की या दृष्टीनं जर प्रचार केला तर तळागाळातल्या किंवा घरी बसलेल्या महिलांना सुद्धा खूप चांगलं शिक्षण घेता येऊ शकतं. जी खूप खूप धन्यवाद रेखाताई, दूरध्वनीवरनं महाचर्चा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. खूप छान त्यांनी मुद्दा मांडला. वेदश्रीताई तुमच्याकडे येते आता या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक वर्ष आहात तर त्या अनुषंगानं परदेशात मध्ये देखील तुम्ही गेलेल्या आहात, तर परदेशातल्या स्त्रियांचं शिक्षण किंवा त्या शिक्षणातला सहभाग आणि भारतातल्या मग ग्रामीण असो किंवा शहरी याच्यामध्ये काही तुम्हाला तफावत किंवा काही साम्य आढळतं का? काय सांगणार, फरकच जाणवतो मॅडम. म्हणजे मी आता साम्य फारसं आपल्याला दिसत नाही. म्हणजे थायलंड, सिंगापूर वगैरे या भागांमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा आम्ही अनेक वेळेला आम्हाला वेगवेगळ्या विद्यापीठांना भेटी देण्याचा योग आला किंवा काही शैक्षणिक संस्थांना आम्ही भेटी दिल्या आणि तिथला अभ्यासक्रम बघितला तर असं जाणवलं की तो सगळा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम तिथल्या त्या प्रदेशाची गरज म्हणून तो निर्माण झालेला आहे. आणि अधिकाधिक जो अभ्यासक्रम आहे तो पर्यटनावर आधारित आहे. पर्यटनाशी निगडीत ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण कशा होतील आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढेल असे विषय आम्हाला त्याच्यामध्ये दिसलेले आहेत. आणि म्हणून आणि महिलांचाही सहभाग भरपूर प्रमाणामध्ये आहे तिथे. म्हणजे खूप म्हणजे हॉटेलिंगच्या संदर्भामध्ये आहे, लॉजिंगच्या संदर्भामध्ये आहे, प्रवासाच्या संदर्भामध्ये आहे, गाईड करण्याच्या संदर्भामध्ये आहे, खूप वेगवेगळ्या याच्यामध्ये महिला तिथे समाविष्ट झाल्या आहे. मलेशियामध्ये जर आम्ही गेलो तर अख्ख्या रेल्वे स्टेशनवर महिला दिसत होत्या आम्हाला की त्या सगळं काम तिथे करत होत्या. हे सगळं आपल्याला त्या त्या गरजा आहे, महिलांचं योगदान त्या त्या क्षेत्रामध्ये आहे. पण आपल्याकडे जर असं बघितलं ग्रामीण भागामध्ये, आता आम्ही असं ठरवलंय आमचं दिंडोरी हा भाग जो आहे ग्रामीण भागामध्ये तिथे आम्ही अनेक संस्थांशी टायअप असं केलेलं आहे की ग्रामीण भाग आहे आणि शेतीशी निगडीत आहे, शेतीमधून निघालेलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर परत प्रक्रिया करून त्याचं काही करता येईल का, अशा काही संस्था आमच्या आसपास आहेत. त्याच्यामध्ये मुलांना आम्हाला सहभाग घेता येईल, मुलींना नेता येईल की जर फळं असतील तर मग फळांचा ज्यूस कसा केला जाईल, जर टमाट्याचं मोठं उत्पादन असेल तर त्याचा केचअप कसा करता येईल, हे सगळे प्रोसेसिंग आम्ही त्यांना शिकवणार आहोत, तिथे नेणार आहोत आणि तो प्रवास आमचा सुरू झालेला आहे. किंवा मग तिथलं जर शेतीचं आहे तर पीक घ्यायचं असेल तर त्या मातीचं परीक्षण कसं करायचं, तिथल्या पाण्याचं परीक्षण कसं करायचं, हेही प्रशिक्षण आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आता देऊ लागलेलो आहोत. आणि म्हणून काळाची गरज म्हणून अभ्यासक्रम असेल. पण माझं असं सांगणं आहे की या सगळ्यांमध्ये
त्या प्रदेशाची गरज म्हणून असा एक वेगळा विषय अभ्यासक्रमामध्ये द्यायला हवा. जसं त्यांना पर्यटन हा एक प्रमुख विषय आहे आणि त्याच्याशी निगडीत मग त्यांचा अर्थव्यवसाय असो म्हणजे व्यापार असो किंवा काही अन्न पदार्थ पुरवण्याचा असो या सगळ्यांमध्ये त्यांना सामावून घेतलेलं आहे. तसं हे ते प्रादेशिक असा एक विषय त्यांना एक्स्ट्रा का होईना तो विषय दिला गेला पाहिजे आणि त्यांना शिकवलं पाहिजे. बरोबर. मीनाताई, आणखीन एक महत्वाचा अत्यंत महत्वाचा मी म्हणेन महिलांच्या दृष्टीने, ते म्हणजे आरोग्यासंदर्भातलं शिक्षण. बरोबर. हेही वेळीच म्हणजे माध्यमिक लेवलवरती माध्यमिक पातळीवरतीच दिलं गेलं तर खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं. तर त्या अनुषंगानं आपल्या इकडली स्थिती काय आहे? महाविद्यालयात आमच्या इथं जी हेल्थ सेल एक आमच्याकडे आहे तो जे आहे आपल्या वतीनं प्रयत्न करतो की मुलींमध्ये एचबीचं प्रमाण खूप कमी आहे, तर त्यासाठी आम्ही दरवर्षी एक शिबिर आयोजित करतो. त्यात महाविद्यालयीन मुली आणि जसं की मी म्हटलं की आमचा टायअप आमच्या सगळ्या महिला मंडळांशी आहे, त्या सगळ्या महिला मंडळातील महिला यांचा सगळ्यांचा आम्ही आरोग्य तपासणी करतो. आणि त्यात बऱ्याचदा असं निदर्शनास आलं की मुलींचं एचबीचं प्रमाण खूप कमी असतं आणि युरिनमधून प्रोटीन्स वगैरे जाणं असं एक प्रमाण खूप दिसून आलेलं आहे. तर दरवर्षी आम्ही ते शिबिर आयोजित करतो आणि त्यातनं महिलांमध्ये स्वास्थ्याबद्दल त्यांच्या जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो. त्याशिवाय आमच्या इथं महाविद्यालयात योगाचे आम्ही क्लासेस घेतो. अच्छा. शासनाच्या वतीनं तर एक दिवस आपण करतो 26 जूनला, पण त्याशिवाय आम्ही हे आरोग्य शिबिर आणि हे योगा क्लासेस हे आमच्या इकडे महाविद्यालयात मध्ये चालवले जातात आणि ते सातत्याने 8-8 दिवसाचे आम्ही असे आधे मध्ये ब्रेक देऊन 8-8 दिवसाचे आम्ही असे शिबिर आयोजित करतो आणि त्यांनी महिलांमध्ये स्वास्थ्याबद्दल थोडी जागृती निर्मित होते. आणखी आमचा महाविद्यालयाचे जे परिसर आहे तो गावाच्या एका बाजूला एका तलावाच्या काठी असा आहे आणि गावाशी फार थोडं अंतरून आहे आणि तिथं ग्राउंड आमचा खूप चांगला आहे, त्यामुळे अख्ख्या गावातील लोक जे आहेत ते आमच्या महाविद्यालयाच्या ग्राउंडवर फिरायला वगैरे येतात, पहाटे म्हणा संध्याकाळी म्हणा. तर आमच्या इकडे संस्कृतच्या एका प्राध्यापिका आहेत, प्राध्यापिका भारती मॅडम, आणि त्या तिथं महिलांना योगा शिकवतात. तर अशा पद्धतीनं आम्ही समाजालाही आपल्या बरोबर जोडून घेतो आणि स्वास्थ्याबद्दल जितकं जागरूक करता येईल त्यासाठी प्रयत्न करतो. बरोबर. मीनाताई, मी आता जो मुद्दा छेडला की ग्राउंड आहे, मला असंही विचारायचं होतं की शिक्षण म्हटलं महिलांचं की केवळ पुस्तकी शिक्षण हे केवळ अभिप्रेत नसतं, तर क्रीडा क्षेत्रामध्ये जर का त्यांनी काही शिकलं किंवा त्यांनी त्या क्रीडा क्षेत्रामध्ये जर का त्यांनी खास प्रशिक्षण घेतलं तर ते देखील नेत्रदीपक असा यश मिळवू शकतात. आता आपल्या ज्या खेळाडू आहेत, महिला खेळाडू, त्या किती छान यश प्राप्त करतायत दिसतच आहे. तर त्या अनुषंगानं सुनीता, ते तुमचं काय मत आहे की क्रीडा क्षेत्राकडे म्हणजे केवळ शिक्षण किंवा पदवी न मिळवता क्रीडा क्षेत्राकडे देखील जर का प्रशिक्षण दिलं गेलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल का, त्यांचा आत्मविश्वास वाढेल किंवा एक जो स्मार्टनेस येतो ते देखील वाढेल, नाही का, काय म्हणणं आहे तुमचं? नक्कीच, कारण मुलींचं आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण आजच्या या धावपळीत किंवा या कॉम्पिटिशनमध्ये मुलींना आपलं अस्तित्व किंवा सगळं पुढे जायचं आहे तर पहिलं आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही शाळा कॉलेजमधून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, त्यामध्ये स्केटिंग, योगा, मल्लखांब असेल किंवा आर्चरी असेल किंवा वेगवेगळे ॲथलेटिक्स किंवा स्पोर्ट्स आहे, कबड्डी, खो खो. आणि ग्रामीण भागातील मुलं खूप काटक असतात आणि खूप लवचिक असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ते नेत्रदीपक यश मिळवतात. कारण आता मध्ये आमच्या शाळांच्या ज्या स्पर्धा झाल्या, कॉम्पिटिशन झाल्या, त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. आणि ग्रामीण भागातील मुलांना स्केटिंग किंवा घोडेस्वारी किंवा आपलं स्विमिंग वेगवेगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आम्ही देतो त्याचा मुलांच्या हेल्थवरती परिणाम होतो आणि त्याचबरोबर एक देशामध्ये मुलींना क्रीडा विषयक किंवा आवड निर्माण होतेच, प्लस त्या काहीतरी एक वेगळं करू शकतात. वेदश्रीताई, मगाशी तुम्ही जे म्हटलं, मी तुमच्याकडे प्रश्न विचारला होता की उच्च शिक्षणातलं प्रमाण जे आहे ते रोडावताना दिसतंय, तर आपण आपल्या प्रेक्षकांना जर का आकडेवारी सांगितली तर आपल्या ज्या महिला प्रेक्षक आहेत त्यांना देखील कळेल की पदवीपर्यंतचं शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण घेता मात्र आपण उच्च शिक्षणाकडे का वळत नाही आहोत, तर हे जे वास्तव आहे ते वेदश्रीताई तुम्ही जर का मांडलं तर खूप छान होईल. उच्च शिक्षणामध्ये महिलांचं प्रमाण तसं विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये विद्यार्थिनी कमीच येत आहे आणि जर आपल्याला जीईआर म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा जर आपण पाहिला तर तो भारताचा हा फार कमी आहे. तो चीनचा 43.9% आहे, युएसएचा 85.8% आहे, पाकिस्तानमध्ये सगळ्यात कमी आहे 9.93%, आणि भारतामध्ये
तो काहीतरी 30 पर्यंतचा पोहोचलेला आहे, तो 20 पर्यंत 30 पर्यंत जावा अशी अपेक्षा आहे. म्हणजे इतक्या मुलींनी याच्यामध्ये प्रवेश घ्यावा असं वाटतं आहे. पण आपण जर बघितलं तर ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन याचा अहवाल जर आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की मुलींचं शिक्षणाचं उच्च शिक्षणामधलं प्रमाण जर सांगायचं झालं तर त्याची आकडेवारी आपल्याला अशी दिसते आहे की 11-12 या सालामध्ये 44.50% मुलींनी उच्च शिक्षणामध्ये सहभाग घेतलेला होता. 13-14 मध्ये 45.90, नंतर 15-16 मध्ये 46.26, 17-18 मध्ये 47.50. म्हणजे किती वाढताना दिसतो आहे तर 1-2% वाढताना दिसतो आहे. आज अजून आपला हा अहवाल आपल्याला उपलब्ध नाहीये, पण तो फारसा गतीनं वाढताना दिसत नाहीये. तो गतीनं वाढला पाहिजे, या मुली आल्या पाहिजे, आणि उच्च शिक्षणामध्ये जेव्हा यांचा सहभाग होईल तेव्हा त्यांचं जे योगदान आहे ते देशालाही आपल्याला ललाटभूत असणार आहे. कारण त्यांच्यामध्ये ही जी नवी पिढी आहे, ह्या नवी पिढी जसं मॅडम म्हणाल्या टेक्नोसावी आहेत, नवीन नवीन कला, नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन सॉफ्टवेअर हे करत आहेत, नव्या नव्या तंत्रांचा, यंत्रांचा आणि वेगवेगळ्या विषयांचा शोध पण ते लावत आहेत. म्हणजे एक ज्ञान घेऊन नव्या ज्ञानाची निर्मिती करणारी ही पिढी आहे आणि त्याच्यामध्ये मुलींचा खूप सहभाग आहे. म्हणजे वर्गांमध्ये जर बघेल तर मुलींचं प्रमाण खूप आहे मॅडम, पण शेवटपर्यंत जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांची रोडावताना आपल्याला दिसतो, ते आल्या पाहिजे. मीनाताई, मगाशी एक मुद्दा निसटता गेला आपला, की मगाशी बोलत असताना सांगितलेल्या होत्या की लग्न हेच एक अंतिम ध्येय आहे का मुलींचं, तर याच्यावरती तुम्ही थोडक्यात काय सांगा? नाही, आपल्या इथं समाजाची रचना अशी आहे की मुलीचं लग्न करणं हे आई वडिलांची जबाबदारी आहे हे समजतात, आणि मुलीची जबाबदारी घ्यायला आई वडील तयार नसतात. त्यांचा एक विचार असतो की बाबा तू लग्न होऊन तुझ्या सासरी जा आणि जसं राहायचं तसं राहा, शिक किंवा नोकरी कर किंवा काय करायचं ते कर, तर म्हणजे तिची जबाबदारी घेत नाही. आणि त्यामुळं असं होतं की ते लग्न हेच मुख्य राहतं. आणि विशेष म्हणजे आता असं थोडं आपल्यादाई आशादाई जे चित्र आहे ते फक्त एवढं आहे की पहिलं 10वी किंवा 12वी हे तिच्या लग्नासाठीची अशी शिक्षणाची अट होती, ती थोडी आता वाढलेली आहे, किमान ग्रॅज्युएट मुलगी व्हावी असं. आणि ते असं विचार असतो की ग्रॅज्युएट झाली तर पटकन मुलगा मिळेल आणि जास्त टेन्शन येणार नाही, जास्त जर का शिकली तर मुलगा तिला उच्च शिक्षित कसा हुडकायचा, आणि हुंड्याचं प्रमाण आहे ते आपण नाकारू शकत नाही. तर अशा बऱ्याचशा समस्या एकमेकाला जोडलेल्या आहेत, खूप समस्या आहेत, अडचणी आहेत. आणि सुनीताताई, जाता जाता आता आपला कार्यक्रम संपत आला, जाता जाता तुम्ही आपल्या महिला प्रेक्षक मुली ज्या आहेत त्यांना काय सांगू इच्छिता? मी असं सांगू इच्छिते की मुलींनी पारंपरिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षणाकडे जर जास्त भर दिला तर नक्कीच त्या स्वावलंबी सुद्धा होतील, किंवा कौशल्याभिमुख जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनचं आपल्या मुलींना त्यांचा आत्मविश्वास, कारण आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांचा ऑटोमॅटिक आत्मविश्वास सुद्धा वाढतो, निर्णय क्षमता वाढते. आणि पालकांना सुद्धा मी असा सल्ला देऊ इच्छितो की मुलगा आणि मुलगी हे दोन्ही तुझा भाव नसावा. अगदी थोडक्यात काय सांगाल जाता जाता? मी म्हणाले जसं की महिला सक्षम जर व्हायच्या असेल तर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि आर्थिक स्वावलंबन त्यांच्यामध्ये निर्माण केलं पाहिजे आणि तशी सुविधा आपण त्यांना पुरवल्या पाहिजेत, म्हणजे त्यांचा सन्मान होईल आणि त्या आर्थिक स्वावलंबन असल्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास दुणावेल, आत्मभान येईल आणि स्वतःबरोबर कुटुंब, समाज आणि देश ते उन्नत करतील हा विश्वास त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवायला हवा. ह्या चर्चेच्या माध्यमातून मी दुष्यंत कुमार यांच्या 2 ओळीत काही सांगू इच्छिते की सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही, मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. म्हणजे हे जे चित्र आहे मुलींच्या शिक्षणाबद्दलचं ते बदललं पाहिजे आणि त्यासाठी कोणी एकानी प्रयत्न करून चालणार नाही. शिक्षक, पालक, समाज ह्या सगळ्यांनीच बदललं पाहिजे. आणि त्यासाठी दुष्यंत कुमार म्हणतात तेरे सिने में नहीं तो मेरे सिने में सही, हो कही भी आग लेकिन आग जलनी चाहिए. आणि हे आग जलानेचं काम मला वाटतं आज ह्या कार्यक्रमातून आपण केलं. या वाक्यावरतीच आपण आजच्या महाचर्चाचा एक अंत करूया, आपण संपूया महाचर्चा. यामध्ये तुम्ही खूप छान सहभागी झालात, वेळात वेळ काढून छान मुद्दे उपस्थित केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबरच महाचर्चा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करतोय. नमस्कार.